तर नमस्कार मित्रांनो, कसं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. निघालोय कोकणामध्ये पुन्हा. कुठे निघालोय ते आज नाही, तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटपर्यंत माहिती पडेल. हो, आजच माहिती पडेल, पण या व्हिडिओच्या शेवटला. तर आता निघालोय अगोदर हरिहरेश्वरला, श्रीवर्धन देवांचं दर्शन करूनच आपण पुढे जाऊया. मित्रांनो, आता आपण पोहोचलोय वडखळला. 7 वाजलेत. उशीर झाला कारण की आपला जो माईक सेटअप होता अगोदरचा जुनावाला, त्याने मध्येच घोळ घातला, कारण की तो माईक कनेक्टच नाही झाला. त्या कारणास्तव मला तो माईक काढून दुसरा माईक लावावा लागला. मित्रांनो, एक स्टॉप घेऊया चहाचा. आता होतो आपणला चहाचा स्टॉप. चहाचा स्टॉप, चहाचा स्टॉप. आपण आहोत माणगावमध्ये, आणि माणगावमधून आपण उजवीकडे वळणार आहोत श्रीवर्धनकडे. तर इथे तुम्ही बघितलं तर वरती तुम्हाला बोर्ड दिसतोय की नाही दिसतोय माहिती नाही. महाड सरळ गेलं तर महाड आहे, इकडूनच मसला पण आहे, इकडून श्रीवर्धनही आहे. मित्रांनो, रस्ता असा इतका सुंदर आहे ना की हे रस्ते आपल्या आंतरराष्ट्रीय रस्त्यांना देखील लागवते. मित्रांनो, बघू शकता माझ्या उजवीकडे निळभोर समुद्र लागलेला आहे. आणि आपल्याला अजून जायचं आहे 10 किलोमीटर. आता बघितलं तर आपण उजवीकडे गेलो तर हरिहरेश्वर चौपाटी लागेल, आणि आपल्याला जायचं आहे डावीकडे, म्हणजे जेणेकरून आपल्याला नाही काहीतरी चुकीचं दाखवत आहे. कारण की गेले वेळे मला असं आठवतं मी डावीकडे वळलेलो, पण आपल्याला जायचं आहे उजवीकडे. कारण की मला येऊन आता झालेत 3 वर्ष. सो हे बघा, हे ते दाखवत आहे शिवर्धन चौपाटी दिव्याघर, पण आपल्याला जायचं आहे मंदिराकडे. सो मंदिराची ही कमानी आहे. नाही बरोबर, हाच रस्ता होता, पण तो अगोदर हा रस्ता होता, तो रस्ता नवीन आहे. आणि हा आपल्याला जायचं आहे सरळ. आपण पण येथे गाडी पार्क करूया. तर मित्रांनो, बघितलं तर आपण इंद्रायणी पार्क केली आहे. पोचायचं होतं आपल्याला 8:30 दरम्यान पोचायचं होतं, आणि जर आता वेळ झाली आहे तर 11:45 वाजले आहेत.
आता डायरेक्ट तुम्हाला जातो मंदिराच्या कमानीपाशी. तर ही आहे मंदिराची कमानी, तुम्ही बघू शकता. आणि कमानी जाण्यासाठी हा एकच रस्ता आहे. आणि जर दोन्ही बाजूला जर बघितले तर दोन्ही बाजूला तुम्हाला दुकानं दिसतील. आणि इकडे तुम्ही बघा आपले पूर्वज. नमस्कार, मी हरिहरेश्वर इथून बोलतो आहे. हरिहरेश्वर क्षेत्रोपाध्याय म्हणून मी इथे आहे. माझं नाव रघुनाथ गोविंद वाखणकर. आम्ही पिढीच्या तिथे क्षेत्रोपाध्याय म्हणून आहोत. आमच्या कित्येक पिढ्या हरिहरेश्वरच्या ठिकाणी स्थान आहे आणि तिथे आम्ही पूजा अभिषेक इतर व्यवसायाच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी करत असतो. वाडवडिलांच्या पुण्याने किंवा हरिहरेश्वरच्या कृपेने ह्या सगळ्या गोष्टी चालवत आलेल्या आहेत. त्याप्रमाणे आम्ही आजतागायत व्यवस्थित करत आहोत. लोकांना त्याचा खूप फायदा होतो. इथे दोन मंदिरं महत्त्वाची आहेत. एक कालभैरवाचं मंदिर आहे, दुसरं हरिहरेश्वराचं आहे. कालभैरवाच्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हा जरी शंकराचा अवतार असला तरीसुद्धा भूतपिशाच्य बाधा किंवा इतर काही पीडाबाधा आपण म्हणतो, ग्रहपीडाबाधा म्हणतो, त्या सगळ्या निवारण होण्याकरता ह्या कालभैरवाचं महत्त्व आहे. आणि हरिहरेश्वराच्या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये जे चार स्थानं दिसतात ते ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वती अशी चार स्थानं आहेत. ही स्वयंभू स्थान आहेत आणि अगस्ती मुनींना दर्शन दिलं आहे तेव्हा हे स्थान तयार झालेलं आहे. हे स्वयंभू स्थान आहे त्यामुळे त्याला क्षेत्राचा दर्जा आहे. आज जर आपण बघितलं ह्याला दक्षिण काशी म्हणतात. दक्षिण काशी म्हणायचं कारण एकच आहे की अगस्ती मुनी इथे आलेले असताना अगस्तीनी देवाची विनंती केली की साक्षात हरिहरांना दर्शन द्यावं आणि प्रतिकाशी निर्माण व्हावी. त्यावेळेला ही स्थानं तयार झाली, ती कुणी स्थापन केलेलं नाही आहे. आणि याच्याच जोडीला जी पद्धत तिकडच्या काशीला आहे, गयेला आहे, वयेला जसं विष्णुपद आहे तसं इथे प्रदक्षिणा मार्गात विष्णुपद आहे, तसंच इथे जी तिकडे जी विश्वनाथाच्या आधी विश्वनाथाचं दर्शन करण्याच्या आधी कालभैरवाचं दर्शन करायची पद्धत आहे तीच इथे आहे.
म्हणून पहिल्यांदा कालभैरवचं दर्शन घ्यायचं, मग गणपती, मग हरिहरेश्वर आणि परत कालभैरवचं दर्शन घ्यायचं, म्हणजे दर्शन पूर्ण होतं. ह्याच्याबद्दल आणखी सांगायचं म्हणजे हरिहरेश्वर हे मुळात पेशव्यांनी बाळाजी विश्वनाथांनी 1723 याचा जीर्णोद्धार केले. त्याच्यापूर्वी हे मंदिर असावं, कारण हे हेमाडपंथी बांधकाम आहे, जे गाभाऱ्याचं बांधकाम आहे हेमाडपंथी आहे, तर त्याच्यामुळे हे पूर्वीपासून मंदिर असावं, पण त्याचा फारसा आपल्याला रेफरन्स मिळत नाही आहे. पण सध्या परिस्थितीत जो मिळालेला रेफरन्स आहे, त्याच्यामुळे 1723 पेशव्यांनी जीर्णोद्धार केले असा उल्लेख मिळतो आहे. त्याच्यानंतर हे पेशव्यांचं कुलदैवत, त्याच्यामुळे पेशवे येत असत. आणि जवळ तिथे 20 किलोमीटर असलेलं पेशव्यांची जन्मभूमी आहे श्रीवर्धन, ती पेशव्यांची जन्मभूमी आहे. नंतर ते पुण्यात शिफ्ट झाले आणि माधवरावांच्या पोटात दुखत होतं त्यावेळेला रमाबाईंनी नवस केले होते की यांच्या पोटातलं दुखायचं थांबू दे. तर त्यावेळेला इथे दर्शनाला आले होते आणि त्यांचं पोटातलं दुखायचं थांबलं. त्याच्यानंतर रमाबाईंनी इथे चौघडा सुरू केले. हे ती परंपरा पुढे चालू आहे, आज ताग्यात कंटिन्यू आहे. त्याप्रमाणे इथले सेवेकरी लोक ते करत असतात. हे आज कारण आणि शिवाजी महाराज येऊन गेल्याचा उल्लेख आहे. त्याच्यानंतर ऐतिहासिक माहितीमध्ये सांगायचं म्हणजे खालीच्या प्रदक्षिणा मार्गाच्या पायऱ्या बांधलेल्या आहेत, ते जावळीचे चंद्रराव मोरेनी बांधलेले आहेत, असाही त्याचा रेफरन्स मिळतो. अशा काही गोष्टी आहेत, पण फारसं याला ऐतिहासिक जरी महत्त्व असलं तरीसुद्धा फारसे रेफरन्स मिळत नाही आहेत. त्यामुळे आम्हालाही आता मी स्वतः एक पुस्तक लिहिलं आहे ह्याच्यामध्ये, हरिहरेश्वर क्षेत्र दर्शन म्हणून एक पुस्तक संकलित केलं आहे. जी माहिती मला उपलब्ध झाली त्याप्रमाणे मी तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये 3 टप्प्यात ती माहिती उपलब्ध केलेली आहे. त्याच्यामध्ये पौराणिक कथा आहे, त्याच्यानंतर ऐतिहासिक माहिती आहे दुसरी, आणि तिसरी म्हणजे 52 साली ट्रस्ट झाला. आणि ट्रस्ट झाल्यानंतर काय काय ट्रस्टनी इथे सुखसोयी केल्या किंवा काय काय ट्रस्टनी इथे लोकांच्या भाविकांसाठी काय काय केलं, आणि शेवटच्या टप्प्यात विश्वस्तांचं मनोगत म्हणून आहे, तर त्या मनोगतामध्ये अजून काय काय करायला हवं आहे किंवा काय काय करायचं आहे या दृष्टीने आहे. ते 3 टप्प्यात केलं, त्याला बरेच वर्ष झाली. कारण पूर्वीची जी कथा होती ती पौराणिक साध्या पूर्वीच्या श्लोकबद्ध ह्याच्यात कथा होती. श्लोकबद्ध लोकांना वाचायला किचकट व्हायचं. सह्याद्री खंडामध्ये हरिहरेश्वर महात्म्य म्हणून आहे, त्या हरिहरेश्वर महात्म्याचा उल्लेख आहे. 18 अध्याय आहेत, पण त्या 18 अध्याय कोणाला वाचणं शक्य नाही किंवा वाचायला असलं तर क्लिष्ट होतं. म्हणून त्या साध्या सोप्या भाषेत लोकांना कळावं या दृष्टीने मी स्वतः ते संकलित केलेलं पुस्तक आहे. आजही ते देवस्थानच्या काउंटरवर मिळू शकतं. तुम्ही इतकी लागणारी माहिती भाविकांना दिली, त्याच्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि मित्रांनो, ते पुस्तक मी तर खरं सांगेल की तुम्ही खरंच वाचाल ते पुस्तक, कारण की कसं आहे की आपण उत्तरेला जातो तिकडच्या काशीसाठी, पण आपल्या कोकणामध्ये ही काशी आहे आणि हिला कोकण हे दखण होतं आणि दखण मधली ही दक्षिण काशी होती. आपण नक्कीच आवर्जून या स्थळाला यावं आणि श्रींचं दर्शन घ्यावं. तर येसवाल्यांसाठी खास गोष्ट आहे की आपल्याला इथे एक 2 पायाचा 2 हातांचा माणूस भेटला आहे. कुठे गेला? 2 पायांचा आणि 2 हातांचा माणूस भेटला आहे. पंकज कसा रे? सरप्राईज भेट. सरप्राईज. ॲक्च्युली मी आता जस्ट हरिहरेश्वराचं दर्शन झालं आणि बीचवरती जाण्यासाठी रस्ता बघत होतो, पण तिकडून रस्ता नव्हता आणि परत पाठीमागे फिरलो आणि तेवढाच दिसला पंकज. मंग्या बघ, तुला सांगतो काम आहे, आजारी आहे, हे आजारी आहे, ते दुखतंय, हा आजारी आहे, तो आजारी आहे आणि हा फिरतो इकडे. आता परत सुट्टी द्यायची नाही याला. मंग्याला आधीच माहिती आहे. आणि पंकज सोबत त्याच्या सोसायटीमधल्या बाकी मित्र देखील आहेत, इकडे आहेत, इथे पण आहेत आणि अर्धे पाठीमागे आहेत. सर्वांना मी सर्वांना सांगेल की माझा चॅनल सबस्क्राईब करा, रोशन जंगम व्लॉग्स. चला आता मी निघतोय आता समजाई देवीच्या मंदिराच्या दर्शनासाठी आणि तिथूनच पुढचं आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो, एकतर गाडीवरती नाहीतर मग मंदिरामध्ये.